काल पयर जे लोकसभा राज्यसभा 128वे अमेंडमेंट बिल जे पास जाला त्या संदर्भान हाजो एकंदर सिस्टमाचेर परिणाम किदें जातलो, तातूंत त्रुटी किदें आसात, ह्यो आमी विरोधी पक्ष ह्या नात्यान तुमच्या मुखार आज हाडूंक सोदतात. आज आमच्या मदीं आसात श्री गिरीश चोडणकर, CWC चे मेंबर परमनंट इन्वायटी, मानदीक आमचे माजी आमदार आनी माजी डेप्युटी स्पीकर श्री शंभूभाऊ बांदेकर, आमचे OBCचे चेअरमॅन डिपार्टमेंटाचे चेअरमॅन GPCCचे श्री नितीन चोपडेकर, आमच्यो महिला पार्वती नार्वेकर ब्लॉक प्रेसिडेंट शिवोलेच्यो आनी शशांक नार्वेकर म्हापसा म्युनिसिपालिटीचो कौन्सिलाचो कौन्सिलर. हे आज ह्या विशयाचेर जे OBC रिजर्वेशन आनी वुमन रिजर्वेशन हाजेर प्रामुख्यान आमच्यो जे कितें त्रुटी आमकां दिसतात त्यो आमी तुमच्या मुखार हाडटले आनी आमच्यो मागण्यो कितें आसा त्यो तुमच्या मुखार हाडटले. हांव विनंती करतां पयलीं श्री शंभूभाऊ बांदेकर हांकां आनी आपले ह्या विशयाचेर विचार. सगळ्यांत पयलीं प्रेसच्या लोकांक गणेश चतुर्थीच्यो हार्दीक शुभेच्छा. आमच्या सारक्यो तुमच्योय मनोकामना पूर्ण जावच्यो अशें हांव गणपती कडेन पयलीं प्रार्थना करतां. एक गोश्ट म्हणजे बाप प्रदीप नायकान सांगल्या प्रमाणे 128व्या घटना दुरुस्तीन जे नारी शक्ती केंद्र अशें धरून महिला विधेयक संमत जाला. तुमकां कदेच खबर ही 128वी घटना दुरुस्ती, पण 108व्या घटना दुरुस्तीन त्यांना काँग्रेसीन हेचो पायंडो घातलेलो. आणि सुरवाते पासून आमचे प्रधानमंत्री राजीव गांधी म्हणा, प्रधानमंत्री PV नरसिंह राव म्हणा, किंवा प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग म्हणा, हांच्यांनी पाठपुराव केल्लो. आणि तुमकां खबर ते लोकसभेन ते संमत सुद्धा जाले, तो राज्यसभेन ते पाठबळ तितले नासल्या कारणान संमत जावंक शकले ना. सांगपाचे तात्पर्य हे नारी सशक्तीकरण करपाचे काम काँग्रेसीन पयली सुरवात केले, ते आता पूर्णत्वाक वयता. आता पूर्णत्वात हाडल्या बद्दल मोदी सरकाराक परबी दिवपाक आमकां हरकत ना, पण हे सगळे क्रेडीट फाटलो इतिहास लक्षांत घेता फक्त मोदी सरकाराक वचना, हे तुमकां म्हाका सांगूचे दिसता. नंबर दोन, आता SC OBC सगळे ST रिजर्वेशनचो प्रश्न ऐरणीचेर येयल्लो आसा. हो प्रश्न ऐरणीचेर येयलो हेचें कारण जे गाकुवेद आहा, गावडा कुणबी वेळीप धनगर, हे एकसंघ रावन त्यांच्यांनी आदिवासींक 4 मतदारसंघ मेळचे अशी मागणी जोरदार राष्ट्रपती पासून मुख्यमंत्री ह्या सगळ्यापर्यंत केली आणि त्याचा पाठपुरावा त्यांच्यांनी आपापल्या परीन केलो. परंतु सरकाराक तसे नाका असले जावपाक त्यामुळे त्यांच्यांनी तोंडान उलयले पण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देऊ ना. आमचे मोठमोठे मंत्री पुढारी गोंया भायर वयतात आणि आम्ही हे केले आणि ते केले म्हणून सांगतात, पण प्रत्यक्षात आदिवासींच्या झोळीन त्यांच्यांनी किदें घातले ह्याचा त्यांच्यांनी गंभीरपणे विचार करपाची परिस्थिती सध्या निर्माण झाली असं. आणि म्हणून जावं हे SC ST OBC रिजर्वेशन जावं किंवा हे महिलांक दिल्ले आरक्षण जावं, हे जर ताबडतोब त्यांच्यांनी केले जाल्यार ह्या क्रेडीट सरकाराक क्रेडीट दिवपाक हरकत ना. तुम्ही ते काम आयज करतले आणि ती फुडली जनगणना 2026 जावनी, त्याच्या फुडें मागीर SC ST OBCचे आरक्षणाचे पळोवया, त्यानंतर मागीर महिला आरक्षण पळोवचे असे म्हटले जाल्यार हे वेळकाडू धोरण जातले. ते ह्या सरकारान राज्य सरकारान किंवा केंद्र सरकारान करचे न्ही अशी एक प्रामाणीक इच्छा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांक दिसता. आणि म्हणून जर सरकार 370व्या कलम रद्द करपाक घटना दुरुस्ती करून आपल्याक जाय तें काम करूंक शकता जाल्यार खरोखरच तांकां नारी शक्तीक सशक्तीकरण करपाचें आसा किंवा SC ST OBCक सशक्त करपाचें आसा जाल्यार तशें तांच्यांनी कारवाई करची अशी म्हाका विनंती करी. नमस्कार, माझं नाव
तुमकां सगळ्यांक चवथीची परबी आयज आमकां महिलांक जें आरक्षण मेळ्ळां जें आरक्षण आतां मेळटलें म्हणून सांगलां आनी तें पास जावंक ना तें आयकून खूब खोशी जाल्या. म्हज्या हांव बायलांक सगळ्यांक सांगूंक सोदतां की सगळ्यांनी फुडें येवचें आनी तो फायदो करून घेवचो. पयलीं पॉलिटिक्सान एक बायल फुडें सरली जाल्यार तेका दादल्या कडेन स्पर्धा करची पडटाली. आतां हें आमकां खूब सुलभ जाल्लें आसा. हें जर बील पास जाय जाल्यार आमच्या महिलांक खरेंच आनंदाची गोश्ट. दुसरें हेच्या पयलीं पॉलिटिक्सान बायलां येयल्लीं आमची निर्मला सावंत, संगीता परब, मामी विक्टोरिया अशीं जीं बायलां येयलीं पॉलिटिक्सान तेंच्यांनी स्वता मेहनत घेतलेली स्वता आपल्या पांयार उबी जावन ती फुडें सरोवन पॉलिटिक्सान येयलीं. पण आयज ही आमकां एक संदी आसा आमच्या सारक्या म्हाज्या सारक्या तर गरीब महिलेक आनी गरीब मनशाक एक अशी संदी आसा ह्या बायलांक की हें जर बील पास जालें जाल्यार आमकां कोणाच कडेन स्पर्धा करची पडची ना. स्वता फुडें येवन आमी राजकारणांत भाग घेवंक शकता. दुसरें राजीव गांधीन हेच्या पयलीं एक अशेंच बील पास केल्लें ते पंचायतीन आमकां बायलांक फुडें येवपाक बरें पडलें. आयज जी पंचायतीन बायलां दिसता ती राजीव गांधीन तेन्ना हें बील पास केल्लें. तशेंच हें जर बील पास जाय जाल्यार सगळ्या बायलांक हांगा राजकारणांत काम करपाक बरें पडटलें आनी उमेदीन सगळीं फुडें येतली. दुसरें आयज बायलां फाटीं आसा. कित्याक फाटीं आसा तर बायलांक अजून खबर ना की संविधानान कितें बरयल्लें की दादलो आनी बायलां ही दुसरी ना एकूच समान हक्क संविधानान अशें पयलींच बरयल्लें आसा बायल आनी ती दोगांय समान आसा. ती बायलां कित्याक फाटीं तर हे पुरुश तेन्ना ह्यो आमचो देश आसा तो पुरुश प्रधान देश म्हणजे चडशे हांगा पुरुशांचेच चलताले आनी पुरुशूच आसताले पयलीं. सो आतां ह्या बिलान अशें सिद्ध केलां की बायलां खंयच फाटी ना. सगळी कडेन पयलीं बायलांनी काम केल्लेंच आसता फक्त राजकारणान एक वांटो बायलांचो फाटी आसलो. सो आयज हें जर बील पास जायत जाल्यार बायलांक हांगा काम करपाक बरें पडटलें आनी बायलां काम करूंक शकता. गणेश चतुर्थी हार्दीक शुभेच्छा सगळ्यांक. तशें म्हाज्या पयलीं उलयल्या तेंच्यांनी सांगला की हे जे रेजर्वेशन जाला तितून खरेंच खोशीची गोश्ट. हांव आतां म्युनिसिपालिटीन इलेक्ट जावन येयल्लो आसा. थंय आमी पळयलां की बायलांनी खरी बरी पर्फोमन्स दिल्या आनी अशीच जर पॉलिसी क्रिएशन आनी पॉलिसी जॅनरेट करपी जेन्ना बायलां फुडें सरतलीं आनी पॉलिसी डिसिजन घेता पळय तितून पार्टिसिपेट करतली तेन्नाच खरी इक्वॉलिटी एक्चुली बायलांक गवर्नन्सान आनी आमच्या कंट्रीन येवं येता. पण आयज जेन्ना हे बील इंट्रोड्यूस केला एक दुख्खाची गोश्ट म्हणजे हितून ओबीसी बायलां खातीर रेजर्वेशन मेन्शनूच केल्लें ना. आतां जे आमी म्युनिसिपालिटी आनी पंचायतीचे रेजर्वेशनाचे जी सिस्टम सद्या ऑपरेशनल आसा जे बील पास करून आतां लॉक केला तितून ओबीसी एससी एसटी आनी लेडीज हांकां कंबायन करून नॉट 50% वयर ना धरून रेजर्वेशन दिला. आतां हीच सेम सिस्टम फॉलो करूंक जाय आसली म्हाज्या प्रमाणे एमपीच्या इलेक्शनाक आनी असेंब्लीच्या इलेक्शनाक. कित्याक जर महिलांचे रेजर्वेशन आमी दितात तर आमी जशे सगळ्या कॅटेगरीचे लोकांक रिप्रेजेंटेशन दिवपाक जाय तशेंच हांगाय बी ओबीसी आनी बहुजन समाजाचे जे सेक्शन आसा तेंकांय रेजर्वेशन दिवचें पडटलें. आतां जी ज्या प्रमाणे हे बील इंट्रोड्यूस केला तितून म्हाका दिसता ते प्रोजेक्ट करतान की 2030 36 इलेक्शनान मे बी हे इम्प्लिमेंटेशन जातले. हे पयलीं म्हणजे मागीर आतां अनावन्स करून इंट्रोड्यूस करपाचे हे बील कित्याक केले ते म्हाका कळूंक ना. कित्याक आतां जनरल इलेक्शन फुडल्या वर्सा येवपाचे आसा. गव्हर्मेंटा कडेन ब्रूट मेजॉरिटी आसा
जाय जाल्यार हें इम्प्लिमेंटेशन सोंपतें जावं येता आसलें. पण हितून फक्त जी जशें प्रायम मिनिस्टरान एकदां सांगलेले 15 लाख दितले ते अजून आमी सोदता येता काय अकाउंट. तशेंच हें आतां नवीन एक बायलां हेजो वोट बँक तांकां अट्रॅक्ट करपाक मे बी एक ट्रीक आसतली. कित्याक जर हें इम्प्लिमेंटेशन तुमी 15-20 वर्सां मागीर करूंक सोदता जाल्यार बील आतां पास करून येदो व्हडलो बोवाळ तेज्या बद्दल करपाचो कित्याक. दुसरी गोष्ट, जर बील पास करता जाल्यार फक्त महिला ही एक सेक्शन चॅक करपाची न्हू. महिला फक्त जनरल कॅटेगरीची नासता. ओबीसी एससी एसटी ह्या कॅटेगरीचे जर लोक फुडें येना जर तेंचे त्रास कितें आसा ते कशे तांकां एक्सप्रेस करूंक जातले. महिला येतली, असेंब्लीन येतली, पार्लमेंटान येतली, पण ती फक्त रिमोट कंट्रोल टायपची नाका. कित्याक सद्या रेजर्वेशन ना, असेंब्लीन रेजर्वेशन ना, पार्लमेंटान रेजर्वेशन ना. त्या खातीर आमी पळयता की महिलांचे पार्टिसिपेशन कमी आहा. अशें रेजर्वेशन येयले काय अशें जावंक नाका की जो पयलीं एम एल ए आसलो तेजी बायलूच फक्त रावता, जी पयलीं एम पी आसलो तेजी बायल रावता. ही सिस्टम येवंक पावना. बायलांनी समजून घेवपाक जाय की आपली जर रायट आनी आपली जर डिमांड फुडें घालपाक जाय जाल्यार मागोवंक जाय, ती हक्कान घेवपाक जाय. आनी हेज्या खातीर रिमोट कंट्रोल सिस्टम जी आनी आमी खुबशा मुन्सिपाल्टीनी आनी खुबशा पंचायतींनी पळयता की ही सिस्टम चलता. कोण सगळ्यांत पावरफूल किंवां कोण चड इन्फ्लुएन्शियल आसता तो आपल्या बायलेक धरता. बायल एक शब्द उलयना, खंयच्याच मिटिंगेंत उलयना. फायल पास करपाक जाय जाल्यार घोवा कडेन वचप. ही सिस्टम बंद जावपाक जाय. बायलांनी समजून घेवपाक जाय की आपली पावर कितें. आनी हें रेजर्वेशन फक्त ह्याच कारणाक न्हू की टोकन म्हणून बायलांनी येवन थंय उबें रावचें. बायलांनी ह्या पावराचो यूज करून घेवचो. आपले कितें प्रोब्लम, आतां सिलिंडर वाडटा, सगळे प्रायसीस जे वाडल्या, हे सगळ्या खातीर काउंटर करपाक आमकां जाय बायलो. कित्याक तांकां सगळ्यांत चड अफेक्ट जाता. हे जे बील आतां इंट्रोड्यूस केला न्हू, सगळ्यांत म्हाका दिसता वर्स्ट टायम इंडियन ओबीसी किंवां बहुजन समाज ह्या कॅटेगरीचो मनीस आसपाचो हो वर्स्ट टायम आसतलो. कित्याक बहुजन समाजाक वोट बँक म्हणून युटिलायज करता एवरी टायम. आनी तांकां एक फेसिलिटी दिवपाक गव्हर्मेंट फुडें सरना. कित्याक बेसिकली तांची मेंटेलिटीच बायलांच्या फेवरान ना. आरएसएस आनी बीजेपी दोनूय केन्नाच बायलांच्या फेवरान आसची ना. कित्याक तांकां कंट्रोल आपले कडेन दवरपाक जाय. केन्नाच ओबीसी आनी बहुजन समाजा वांगडा आसचें ना. कित्याक आमचो प्रायम मिनिस्टर म्हणटा की आपूण बहुजन समाज लिडर म्हणून, पण तिणें आतां हें बील इंट्रोड्यूस केला तितून ओबीसी आनी बहुजन समाजाचें रेजर्वेशन कित्याक इन्क्लूड करूंक ना. जी ट्रायड एंड टेस्टीड सिस्टम सारकी चलता न्हू मुन्सिपाल्टीन आनी पंचायतीन, सेम सिस्टम, सेम रोटेशनल सिस्टम वापरून हांगाय एड करूं येता आसले. पण हे एज युजल बायलांक परत ट्रीक करून तांकां एक खुशयेची न्यूज दिवप आनी इम्प्लिमेंटेशन 15-20 वर्सां मागीर पोवच. सो ऑल्दो रेजर्वेशन बायलांक आतां इंट्रोड्यूस केला, हांव कॉंग्रेच्युलेशन म्हणटा आमचे जे नरसिंहराव गव्हर्मेंट, तेजे पयली राजीव गांधीचे गव्हर्मेंट यांनी जे पावलां घेतलेली ते आयज हेजे फळ लोकांक गावतले. पण दुःखाची गोष्ट की हे फळ 15 वर्सां मागीर गावतले. आनी ओबीसी आनी जे बहुजन समाजाचे लोक आहा तांकां मे बी गावात ना गावात. सो जे बहुजन समाजाचे लोक आसा, ओबीसी कॅटेगरी सगळे जे आमचे लोक आहात, तेंच्यांनी हे प्लीज हे मनान दवरचे तुमी आतां फुडल्या पाटी वोट घालता तेन्ना. कित्याक जशे 15 लाख येवंक ना तशे हे तुमचे रायट जो आसा, जो आमी दिवंक सोदताले, काँग्रेस गव्हर्मेंट दिवंक सोदताले, ते तुमकां गावपाचो ना. सेन्सेसाचेर उलयतलो कास्ट बेस्ड. एज पर रिपोर्ट ऑफ वेल्थ
box one distribution in India in 2020. The top 10% of population owns 74.3% of the wealth in India. That is become the top class, the upper class. The middle class, they earn 22.9 and low is 2.98. So data gives a clear picture of inequality in distribution of wealth in India. And the second survey that was carried out, per capita income of the family, that was carried out, it had to be 1,13,000. That also mostly compromised the upper class, I think, more than 50% tail account matter. And middle class and lower class is very lower than that. So wealth distribution in India is not been equally distributed. Madhantar, our OBC department, SC and ST, the program, they have been used from historical people, they are Shudras, middle class, and I think political inequality is not equally OBC and the census caste based. पण व्हॉट हॅज हॅपन इज नाव की अजूनपर्यंत कास्ट बेस्ड सेन्सेस त्यांच्यानी डिक्लेअर करून आणि करून सोडना. द लास्ट इलेक्शनात 2019 राजनाथ सिंग जेन होम मिनिस्टर आसा त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही आफ्टर इलेक्शन 2018 पार्लमेंट इलेक्शनात आम्ही कास्ट बेस्ड सर्वे करतले. पण लेटेस्ट सीट झाला त्यांच्यानी करू ना आणि आता परत अमित शहा सांगता की आम्ही आफ्टर इलेक्शन कास्ट सेन्सेस करतले. सो दीज पीपल आर जस्ट प्रॉमिसिंग. जसे त्याने म्हटलं की तुमकां आमी इलेक्शन अटेंडाक पयलीं 15 लाख सगळ्यांच्या अकाउंटान दितले, पूण पळोवपाक गेल्यार पण अजून कांय दिवना. म्हणजे मागीर ते सांगतले की बाबा इलेक्शनाची ट्रेंडाक आमी अशें उडोवचें पडटा. सो वी आर वेरी मच वरीड अबाउट दीस पीपल. नाव तेंच्यांनी रिजर्वेशन ऑफ बील हें केलां की बट देर फूड कंडीशन जर कास्ट बेस सर्वे जातली, डिलिमिटेशन ऑफ वॉर्ड जातलें जाल्यार एक तितून एक आतां लेटस्ट वॉट्सएपाचेर एक जॉक तयार जाला एंड पीपल आर सेइंग की एक मालकान एक जाहीर निमंत्रण दिलें लोकांक पब्लिकाक की तुमकां जेवणाचें आमंत्रण आसा आनी सगळ्यांनी जेवणाक येवचें. जेवणाक बर्फी आसा, पुरी आसा, उत्तरेचें हें दवरलें, आहार दवरलें जाल्यार आनी सगळ्यांनी येवचें. लोकांनी जर जेवण कित्याक लागून जाल्यार तो आमकां आपल्या तुज्या त्या मालकाच्या नातराच्या बारशा खातीर जेवण दवरलो. तर आतां नातराच्या बारशेचें जेवण म्हणून नातर तो ना तेजे चल्याचें लग्न केन्ना आसा तें जावपाचें ठरपाचें आसा. आनी मागीर तें लग्न जाल्यार जर ताका भुरगीं जातलीं तेंय ठरपाचें आसा, नातू जातले काय नात जातले तें ठरपाचें. पूण जेवण आसा तुमकां, जेवणाक निमंत्रण आसा, तशी आरक्षणाची भीत केल्ली आसा. त्या म्हणून रिजर्वेशनाचे तो म्हणटा की डिलिमिटेशन जाल्या नंतर मागीर कास्ट इन्सपेक्शन हे जाल्या नंतर सो ती एक जुमला पार्टीचे आमकां आश्वासन दिल्ले आसा. जाल्यार आमी निशेध करता आणि आमचे म्हणजे अशें आसा की इवन इन गोवा आतां आमचे ओबीसी डिपार्टमेंटान आमी लास्ट 16 वर्सां स्ट्रगल करता. आमी मोर्चा काडले, आमचे गिरीश भाई, मागीर मधू नायक आमचे महासंघाचे प्रेसिडेंट, आमचे मागीर आमचे ओबीसी डिपार्टमेंटाचे आमचे भंडारे समाजाचे प्रेसिडेंट तेंच्यांनी आमी सगळ्यांनी म्हणून ओबीसी डिपार्टमेंट इश्यू केल्ले खूप. मागीर हे मोर्चा काडले, मागीर आमी हितून हे केले, पण आमकां आश्वासन दिल्लें. पण आतां इम्प्लिमेंट करता म्हणटा की आमच्या ओबीसी डिपार्टमेंटाक 27%, एसटीक 12% आनी एससीक 2% रिजर्वेशन इन हायर पीजी इन मॅडिकल एन्ड इन डेंटल. पण आतां पळोवंक गेल्यार की तेंच्यांनी सांगलें की क्लिनिकल एन्ड नॉन क्लिनिकल आनी तितून तेंच्यांनी डिफरेन्शिएट केलां. सो वाय दीस डिफरेन्शिएट हॅज टू बी ओन्ली फॉर ओबीसी? म्हणजे आमच्या ओबीसी लोकांक ते वयर काडूंक सोदना, तांकां प्रोत्साहन दिवंक शकना. आतां बिहारान कास्ट ओबीसी सर्वे केला, परत तामिळनाडू इज ऑल्सो प्रोत्साहन दिता. जाल्यार आमचे म्हणणें आसा की गोंयांनी आमच्या ओबीसी डिपार्टमेंटाक आमच्या लोकांक प्रोत्साहन दिवचें, तांकां एड्युकेशन लेवलचें तांकां जाता जाल्यार फेसिलिटी दिवचे. आतां दोन मंडल कमिशनान 32 रेजोल्युशन हे केली, ती म्हणजे 2 रिकमेंड जाल्ली आसा सद्या पर्यंत. एक ती सर्वीस सॅक्टरान आनी एज्युकेशनान. तर वेरियस अदर रिकमेंडेशन आसा ती लागू करपाक जाय. म्हणजे इक्वेलिटी हाडपाक जाय आमच्या लोकां भितर, जाल्यार दीस इज द ओन्ली वे कास्ट बेस्ड सर्वीस सेन्सस करचो, गोंयानूय करचो आनी इंडियन लेवलचो बेगीन करचो आमची अशी मागणी आसा. तशेंच देसून सगळ्यांक इक्वल प्रोत्साहन, इक्विलिटी मेळची इन वेल्थ, इन इंटलेक्चुअल एन्ड ऑल एज्युकेशन लेवलाचेर, ही आमची एक मागणी आसा. जशें म्हणटा ओबीसीक आमी मेजोरिटी आमचे वेरियस मागणी अशी आसा की आमच्या लोकांक एडिशनल मेडिकल कॉलेज आमचे रिकमेंडेशन दिले रिजोल्युशन पास केले तेन्ना, रिजर्वेशन फॉर ओबीसी इन असेंब्ली दिवचे, तशेंच एक वेलफेअर ब्रिजची फॉर ओबीसी दिवची, आनी वेरियस अशी आमची मागणी आसा ती आमी तेच्या खातीर आमचे काँग्रेस पार्टी आनी बाकीचे ओबीसी येवन आमी ती चळवळ सुरू करतले. आनी आतांच्या ह्या हितून जे रिजर्वेशन बील केला ते सारखे करूं ना, ते सारखे करचे अशी आमची मागणी.
म्हणजे चौथीची सगळ्या तुमकां परबी आयज आमी हांगा जे बसल्याक ते विशय ऑलरेडी तुमचे कडेन उलयल्ले आसा. मुख्यान काल आमचे आनीक प्रेस कॉन्फरन्स जाल्ले. आमच्या पार्टीचे अध्यक्ष पाटकर, आमचे आदले युनियन मिनिस्टर बाबकलप आनी आमचे महिलाच्यो अध्यक्षा बाबिना नायक हांणी काल प्रेस कॉन्फरन्स एड्रेस करून हे सगळे मुद्दे जे वुमन रिजर्वेशन बील आनीक तितू भितर ओबीसीचे रिजर्वेशन आनी ते बेगीन जावचे ह्या हेचेर काल ऑलरेडी डिमांड केल्लो आसा. आयचे सगळे ओबीसी एससी आनी एसटी जे सगळे जे आयज मुख्य लिडर आसा ते ह्या हेचेर उलयल्ले आसा. प्रश्न आयज देशा मुखार एक पडटा की स्पेशल सेशन आपयले आनी ते खूब गुप्त दवरले, म्हणजे लोकांचो तर्क वितर्क गोंयभर डिस्कशन सुरू जाले, देशभर तेजे डिस्कशन सुरू जाले आनी तेजे नंतर अशें कळून येयलें की एक एक इम्पॉर्टंट बील म्हणजे वुमन रिजर्वेशन बील हातून हाडलें. पूण प्रामुख्यान हें बील आनी हो सगळो गोंदळ घालपाचो उद्देश त्या फाटल्यान सगळ्या देशांतल्या नागरिकांनी समजून घेवपाक जाय आनी तो उद्देश एकूच आसा. जेन्ना जेन्ना राहुल गांधी अडानीचेर उलोवपाचे प्रयत्न करतात, अडानीचेर इश्यू रेज करतात आनी सरकार अडानीचेर उलोवपाकूच सोदता, एक पावटी अडानीचेर राहुल गांधी उलयलो इमिजिएटली ताका डिस्कॉलिफाय केलो आनी तेजे नंतर ओबीसीचेर अन्याय केला हें दाखोवपाचे देशभर प्रयत्न केले. राहुल गांधीन सदांच ओबीसीक प्रमोट केल्ले आसा आनी आमचो जो इतिहास चेक केलो इवन हे वुमन रिजर्वेशन बील हेजे पयलीं आयिल्लें आमची जो 1991 ओबीसी 27% रिजर्वेशन हे त्या टायमार नरसिंह रावान इम्प्लिमेंट केल्लें. 2006 हायर एडुकेशनाक 27% रिजर्वेशन लागू केलें आनी तेच्या नंतर एक इक्वलिटी हाडपाचो खुबसो प्रयत्न काँग्रेसीन लीड घेवन केला. म्हणजे काँग्रेसीचे बेसिकली आयडियोलॉजी इज समानता दिवप, सगळ्यांक इक्वलिटी हाडप आनी जे कोण फाटल्यान उरता तांकां हात दवरून मुखार हाडून एक बरोबर वचपाचो प्रयत्न करप हो बेसिकली काँग्रेस पक्षाचो उद्देश आसा आनी तो प्रत्येक वेळार आमी दाखोवन दिल्लो आसा. प्रत्येक वेळार आमी ती अंमलबजावणी केल्ली आसा. आनी राहुल गांधीन पयर उलयता आसता एक मुद्दो रेज केलो की जवळ जवळ 90 सेक्रेटरीज आसा तितले फक्त 3 हे ओबीसी आसा. सारको विचार करपाचो प्रश्न आसा देशभरांतल्या लोकांक. खूब जाण रिजर्वेशनाचेर उलयतात, रिजर्वेशन इंट्रोड्यूस करून सुद्दां ही जर परिस्थिती आसा देशाची जाल्यार तुमी इमेजीन करात बहुजन समाज प्रामुख्यान ओबीसी एससी एसटी हाजी खऱ्यान खरी परिस्थिती कितें आसा ती आयज पळोवपाची गरज आसा. आनी एक परत एकदां आमी अभ्यास करता आसतना केंद्राचे जर सगळे नोकर वर्ग पळयलो जाल्यार टोटल गव्हर्मेंट सर्वंट देशांक आसा ते 32.58 लॅक्स. टोटल नोकर वर्ग जो केंद्र सरकाराच्या गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो आसा तो 32.58 लाख. आनी अजापाची गोश्ट आसा हितूंतली, शॉकिंग रेव्हलेशन, फक्त तितले 7 लाख आसा ते ओबीसी आसा आनी त्या 7 लाखांतले जवळ जवळ 6.4 लॅक्स इज कमिंग फ्रॉम सी क्लास. म्हणजे बाकीचे जे म्हणजे सामके लोवस्ट लेवलाचे आसा ते जवळ जवळ 90% आनी तुमी इमेजीन करा एक्च्युली ग्रावंडार पोजिशन कितें आसता. सो ह्या परिस्थितीक फेस करतलो जाल्यार ताका एक कास्ट बेज सेन्सस जाय, जेका आमी सोशियो इकॉनॉमीक अँड कास्ट सेन्सस म्हणटात, जो 2011 काँग्रेस सरकारान केल्लो. कारण आमच्या कायद्यान तरतूद आसा कॉन्स्टिट्युशनाक आर्टिकल 314 की केंद्र सरकार म्हणजे प्रेसिडेंट ऑफ इंडियाक पावर आसा की खरेंच जर एससी एसटी आनी ओबीसीची जर परिस्थिती कितें आसती पळोवपाक जाय, ग्रावंड रेव्हन्यू कितें आसती पळोवपाक जाय जाल्यार हो सेन्सस करपाची ताका गरज आसा आनी तो सेन्सस केल्लो.
त्याचबरोबर आज जे वुमन रिजर्वेशन बिल जे झाले असा तितून ओबीसीक रिजर्वेशन दिले ना, म्हणजे ओबीसीच्या बायलांक ते प्रमोट करपाचे तरतूद कायच ना। आता एक प्रश्न हातूंतल्यान येता की हे सगळे बिल स्पेशल सेशन करून आपोआप, कारण हे ऍक्च्युली लास्ट पार्लमेंट पयलूच काबार जाल्लो आशिल्लो, हालींच त्या पार्लमेंटान हे सगळे बिलां हाडून करपा जाता, पूण देशाचे सगळे लक्ष जे अडानीचे आनी नरेंद्र मोदीचो नेक्सस जो आसा तो नेक्ससांतल्यान परत राहुल गांधीन रेज केलो आनी परत सगळ्यांचे लक्ष येयले फॉरेन न्यूजपेपरांनी थोडे त्या इश्यूचेर उलयले आनी तेजे नंतर परत एकदा देशाचे लक्ष वेगवेगळे व्हरपाचे प्रयत्न नरेंद्र मोदी सरकारान केले। पूण आमी तुम्ही जे इश्यू रेज करतात त्याच्यारही आम्ही आमचे डिमांड्स दवरतले आनी लोकांक पटोवन दितले की हे वुमन रिजर्वेशन बील जर डायव्हर्जंट टॅक्टीक आसा जाल्यार सुद्दां आमी ते मेन अटेन्शन जे अडानीचेर आसा तेजे वयल्यान आमी लोकांक डायवर्ट करपाक दिवचे ना। म्हणजे ह्या सरकाराचे लक्ष जे लोकांचे तुम्ही काडपाक सोदतात, लोकांचे लक्ष परत आमी अडानीचेर हाडटले आनी अडानीचो जो नेक्सस आसा विथ द प्रेझेंट प्रायम मिनिस्टर हाचेर जे राहुल गांधीन परत परत पार्लमेंटांत प्रश्न विचारले त्या प्रश्नाचे उत्तर अजूनही दिले वचना, वयल्यान राहुल गांधीक त्यांच्या डिस्कॉलिफाय। थोडे फॉरेन न्यूज एजन्सीन खुबशे गजाली उघडी केल्ल्यो आसा त्योही राहुल गांधीन देशाच्या लोकां मुखार दवरलेले आसा। आमी केंद्र सरकारकडे मागतात की तुम्ही कितले डायवर्ट करा, अडानीचे आनी तुमचे नेक्सस आज गांव गांवांनी पावले आसा, लोकां भितर पावले आसा, तितूंतल्यान तुम्ही पळवाट काडपाक शकना। त्याचबरोबर तुम्ही जो हो बील हाडले हेजेर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेजी उलयल्यात, सोनिया गांधी आमचे जे लिडर आसा तेय उलयल्यात, राहुल गांधीन तर एकदम इम्पॉर्टंट प्रश्नाचेर काढलेले आसा। एक जर तुमकां जर हे बील पास करून एक्ट ताचो कायदो करून इमिजिएटली इम्प्लिमेंट करपाचो जर तुमचो उद्देश आशिल्लो, तुमकां जर खऱ्या खरेंच बायलांक रिजर्वेशन दिवन तांकां मुखार हाडपाचे प्रयत्न आशिल्ले जाल्यार तुम्ही ते कंडिशन त्या बिलांक घालचे नाशिल्ले। कंडिशन कितें आसा? एक कंडिशन म्हणजे तेजो सेन्सस जावचो आनी सेन्सस जावन तेजे नंतर ते इम्प्लिमेंट करचे। म्हणजे ते आमचे राहुल गांधी आनी आमचे राष्ट्रीय अध्यक्षान विचारलो ऑलरेडी, तुम्ही ते 5 वर्ष करतले, 10 वर्ष करतले, 15 वर्ष केन्ना करतले? सो एक म्हणजे बायलांनी हे समजून घेवपाक जाय की हे बील फक्त फोटोवपाक हाडलां, हातूंत कांयच जशें नितीनान तें एग्जाम्पल दिलां, ताट दवरलां, जेवण रांदपाचें आसा सगळें हाडपाचें आसा तेजे नंतर जेवण वाडटलें, सो हे बेगीन येवपाची चिंता कांयच ना। आमी त्या बिलाक त्या परिस्थितीन आमच्या पार्टीन ताका सपोर्ट केल्लो आसा आनी आमी ह्या सरकारा कडेन मागतात, आयज बहुजन समाजाचे सगळे हांगा लिडर्स बसलेले आसात, ह्या सगळ्या गोंयच्या बहुजन समाजाच्या तर्फे आमी केंद्र सरकारा कडेन स्ट्रॉंगली डिमांड करतात की 2011 जो हो कास्ट सेन्सस जाल्लो आसा, कास्ट बेज सेन्सस, तेजी परिस्थिती कितें आसा ती लोकां मुखार दवर, तितून ओबीसी पॉप्युलेशन कितलें आसा, एससी कितलें आसा, एसटी कितें आसा आनी तेंची परिस्थिती कितली बदल्ल्या हो आमचो प्रामुख्यान आयज डिमांड आसा। आनी मागता आमच्या राज्य सरकारा कडेन तुमी ताबडतोब हो जो गोंयचो ओबीसी एससी एसटीचो बहुजन समाजाचो जो डिमांड आसा तो तुमी बी केंद्र सरकारा कडेन दवरून हो कास्ट सेन्सस जो 2011 जाल्लो आसा तो रिलीज करा। आनीक इमिजिएटली हे जे बील आसा तो कायदो करून ते लागू करात, ह्या पार्लमेंटाक लागू करात, ज्या असेंब्लीत वयतात थंय तो त्यो लागू करात, हो आमचो प्रामुख्यान पयलो डिमांड आसा। आनी नेवो सेन्सस आमचो सेकेंड डिमांड जो आसा तो इमिजिएटली जो सोशियो इकॉनॉमीक कास्ट सेन्सस जो आसा तो 2011 लास्ट काँग्रेस सरकारान केल्लो, आयज आमी 2023 आसात, तो इमिजिएटली आर्टिकल 340 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशनाक प्रोविजन जाल्ली आसा, त्या मार्फत तुमी इमिजिएटली हो कास्ट न्यू कास्ट सेन्सस स्टार्ट करचो, पूण हो कास्ट सेन्सस जायसर ते
विमन्स रिजर्वेशन बिल पेंडिंग दौरपाची कांयच गरज ना. जर तुमचो हेतू क्लियर आसा, तुमचो जर हेतू अडानी कडल्यान इशू डायवर्ट करून लोकांक सगळ्यांक आमकां बिजी दवरप की विमन रिजर्वेशन बिलाचेर उलयतले, जाल्यार त्या हेतूंतल्यान तुमचे परत ते जुमला 15 लाखाचो जुमला, 10 कोटी जॉब दिवपाचो जुमला, अशे सगळे जे जुमला आसा, जो ब्लॅक करन्सी हाडपाचो जुमला, तितूंत भितर आनी एक जुमला तुमचो एड जातलो आनी लोकां भितर तुमची परिस्थिती आसा त्या परस आनीक वायट दीस जातली. हांव याद करून दिवपाक सोदतां आमचे एसटी बांधव जे आसा शेड्यूल ट्रायब आमचे मूळ गोंयकार, हांचो जो रिजर्वेशनाच्या संदर्भांत असेंब्लीक तेणी डिमांड केल्लो आसा त्याचो पाठपुरावो करता. तुम्ही जर वुमन रिजर्वेशन बिलाची जर लोकांक खरेंच हाडपाची तुमची इच्छा आसा, पयली ती एसटीचो जो तेंगेर पेंडींग डिमांड आसा आनी प्रत्येक पावटी तुमी इलेक्शनाक एसटी समाजाक आमच्या मूळ गोंयकारांक तुमी प्रत्येक पावटी यूज केला, तेंचे खातीर कांयच केलें ना, तेंचे फक्त तुमी आश्वासनाचेर आश्वासन दिल्या आनी ते आयज सगळे पातळीचेर ते झगडत आसा. एसटी समाज आसा तो सगळे पातळीचेर झगडत आसा, तेंकां तुमी अजुनूय न्याय दिना. तुमी नेवें आनीक हाडून दवरलें वुमन रिजर्वेशन बील आनी तितूंत भितर एससी एसटीचो प्रोविजन केलें, पूण जो एसटीचो जो एक मुळावो प्रश्न आसा तेंचो आनी कितले वर्सां हो पेंडींग आसा त्या हेजेर कितें जालें, आमचो गोंयचो मुख्यमंत्री फक्त आश्वासन दीत आसा, सोशल वेलफेर मिनिस्टर तेच करता आनी केंद्र सरकारांतले तुमची तेच करतात, म्हणजे तेंचो रिजर्वेशन येतलो केन्ना हो आमी एक देवो प्रश्न तुमकां ह्या हितूंतल्यान विचारता. तुमी जितलेय आमकां गुणोवपाचे प्रयत्न करीत रावले तरी सुद्दां आमी लक्ष हें करचें ना. आयज तुमी कितल्योश्योच ओबीसी एससी एसटी भुरग्यांच्यो स्कॉलरशीप बंद केल्ल्यो आसात केंद्र सरकारान, त्यो स्कॉलरशीप पयली करात, त्या हितूंतल्यानूच उन्नती जातली बहुजन समाजाची ओबीसी एससी एसटीची आनी तें जालें जाल्यार एक वेगळे तरेचे तुमी खरेंच बहुजन समाजाक मुखार व्हरता हो हें जातलो. आयज हांव प्रस्न विचारपाक सोदतां आमच्या मुख्यमंत्र्याच्या मार्फत आमच्या केंद्र सरकाराक की बीजेपीच्या सरकारान डिक्लेअर करचें, गेले 10 वर्सांत तुमी कितले सेक्रेटरीज इंडियन गव्हर्मेंटाचे जे ओबीसी एससी एसटी केल्यात तें लिस्ट डिक्लेअर करचें, गेले 10 वर्सांत कितले आयएएस कितले आयपीएस कितले आयएफएस सर्विसांक तुमी रिक्रूट केल्ली आसात ओबीसी एससी एसटी तेजी तुमी लिस्ट जाहीर करचें. आनी हातूंतल्यान कळटलें की भारतीय जनता पार्टी आनी तांचो जो बील हें आसा आरएसएस हांच्या रक्तांकूच हांच्या डीएनएकूच हे बहुजन विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष आनी तांचो पॅरंट युनिट आरएसएस हे एक म्हणजे बहुजन समाज म्हणजे ओबीसी एससी आनी एसटी हे विरोधी हे परत एकदा तेणी आतां प्रूव केल्लें आसा. एक दोन एंटायर तर हे सगळे सेक्रेटरीज आयएएस आयपीएस आयएफएस ह्या सगळे इतल्या रिक्रुटमेंट जर पळयलें जाल्यार तुमकां बहुजन समाजाचे हे सारके 5 ते 10% परस क्रॉस जावचे ना. ऑल्दो हे टोटल पॉप्युलेशन पळयलें जाल्यार जवळ जवळ 70 to 80% पावता, पूण तेंचे रिप्रेजेंटेशन कितले जाता, नॉट इवन 10%. आयज गोंयांतूय तीच परिस्थिती आसा. आयज जेन्ना रिजर्वेशनाचें एडमिशन घेवपाक वयतात थंय रिजर्वेशनाचे जे एप्लिकेशन केल्ले आसा तेंकां व्हरोन ते जर मॅरिटाचेर क्वॉलिफाय जातात जाल्यार तेंकां मॅरिटाचेर व्हरोन हें करना, तेंकां ह्या लिस्टांतल्यानूच क्लियर करतात. तातूंतल्यान ओबीसी एससी एसटीचे भुरग्यांक काडून कुशीक दवरले वयतात, तेंचो जो रिजर्वेशनाचो जो मॅरिटाचेर जाता तेंकां ह्या रिजर्वेशन दिसतात. सेम जॉबान प्रत्येक जॉबाचे जर लिस्ट काडले जाल्यार मेरीट लिस्टान एकूय ओबीसी एकूय एससी आनी एकूय एसटी दिसपाक खूब कठीण वो चीत मेळटले. हेतू कितें, हेतू म्हणजे तुमी फक्त ह्या इतलेच मर्यादीत रावात, तुमी जनरल हितूंतल्यान येवन हें घेयनाका हो हेतू. सो हातूंतल्यान क्लियर दिसता ह्यो सगळ्यो जर घटना पळयल्यो आनी जो अत्याचार ओबीसी एससी एसटीचेर वाडत आसा बीजेपी सरकार येयल्या तेतूंतल्यान एक कळोवंक चुकता की बीजेपी पार्टी तांच्या रक्तानूच आसा की ती बहुजन विरोधी पार्टी आसा बहुजन विरोधी सरकार आसा आनी तितूंत भितर बायलांचो द्वेश तर तेंच्या आरएसएस
जे मूळ हे आसा दाबो जो आसा तेंचो तातूंतल्यान बायलांनी मुखार येवप ना, बायलांनी फक्त किचन पर्यंत रावप, बायलांक मुखार हाडप, बायलांक हाडपाचे जर मुखार कोणें काम केल्लें आसतें तें काँग्रेस. सो बीजेपीचो मूळ जो पिंडूत आसा तो बहुजन विरोधी, तो बायलांचो विरोधी. वर्सांनी मुखार व्हरची न्ही, जर तुमी बहुजन विरोधी आनी बायलां विरोधी न्ही जाल्यार तुमी हें बील इमिजिएटली इम्प्लिमेंट करा आनी ह्या पार्लमेंटाक आनी ज्यो असेंब्ली येतात तेंका ते लागू करा. आनी तुमी डिक्लेअर करा की कितले ओबीसी एससी एसटी हे टॉप क्रिमीच्या जे ब्युरोक्रेसी आसा यूपीएससी एग्जाम करून जे पास जाता ते कितले लिस्ट जाता ते तुमी अनाउंस करचे. तुमकां ओबीसी रिजर्वेशनाचो जो वुमन रिजर्वेशन जे बील पास केला आता लोकसभेक जाला राज्यसभेक जाला आता प्रेसिडेंट तेका सेंड दितलो त्या भितर मुळावो जो ओबीसी शब्दूच काढलेलो आसा. म्हणजे ओबीसी समाज हो इक्वल हेजेर पावलो काय आनी ओबीसीच्यो बायल्योच जर मुखार पावल्यो जाल्यार हेतूंतल्यान दाखोवपाक कितें जाता तुमी ओबीसी रिजर्वेशन हेजे मुखार कॅन्सल करपाक सोदता जॉब आनी एडमिशन हितूंक तुमकां ते कॅन्सल करपाचो तुमचो उद्देश सुरू जाता काय कितें हो एक परत प्रश्न येता. कारण हेंचो पिंडूच हे बहुजन विरोधी जे बेजिकली तुमी बायलांक जर मुखार हाडटात जाल्यार त्या सेम धर्तीचेर जे पंचायत राज्यान आसा ओबीसी एससी एसटी वुमन रिजर्वेशन सुद्दां तांकां दिवची आसा ती ओबीसी बायलां खातीर तरतूद तुमी कित्याक केली ना. पंतप्रधान स्वताक आपूण ओबीसी म्हणटा जाल्यार तुवें पंतप्रधान जातकर ओबीसी खातीर कितें केलें? ओबीसी भुरग्या आसता म्हणटा स्कॉलरशिपी खातीर. सो ह्या हितूंतल्यान क्लियर कळटा की हे बहुजन विरोधी बीजेपी म्हणटा फक्त तांकां बहुजन जाय मता टायमार इलेक्शना टायमार आश्वासन दिवप आनी खुबशे बहुजन समाजाक कारण ते पयलीं म्हणटा ते हिंदुत्व हाडटा हिंदुत्वांतल्यान ते पयलीं समाजाक घुस पयलीं राम हाडलो राम राम केलो बहुजन समाजाक घुसपयले अशें करून करून तेणें फक्त बहुजन समाजाक फुटोवन फक्त मताचें राजकारण केलें आसा तेंकां एम्पावरमेंट करपाचो काम हें बीजेपीन केन्नाच केलें ना हो सामको वीथ एविडन्स आमी बीजेपीक चार्ज करता. सेपरेट ओबीसी रिजर्वेशन नाका तुमकां पॉलिटिकल अशें सेपरेट ओबीसीचें रिजर्वेशन आमी डिमांडूच केलें ना जो पूण एसटीचो डिमांड आसा तेजें हांवें पुनरुच्चन केलां कारण हांकां लोकांक दाखोवपाक जाय की आमी एसटीक सपोर्ट करतात एससीक एक सीट दिली तुमी सर्वे करून चॅक करात गोंयांत एससीक एक सीट रिजर्व दवरलेलो तोच आमदार सोडून म्हणजे शंभू भाऊ बांदेकर केन्ना आमदारूच जावपाक नाशिल्लो जर एससी रिजर्वेशन नाशिल्लें जाल्यार इमेजीन करात त्या मतदारसंघात सोडून दलिताचो एक तरी आमदार गोंयांत जालो. एक सादें उदाहरण एसटीचें रिजर्वेशन आयज मेरेन कित्याक हाडून दवरलें तुमी एसटी समाजाक यूज केलो वोटिंगा खातीर पूण एसटी समाजाच केन्नाच हें केलें ना आयज ओबीसीचो उल्लेख करतो असो दाखयता पूण एक्चुली दोन पोस्ट ग्रेज्युएशनाक ओबीसी एससी एसटीक जें रिजर्वेशन आसता गोवा मेडिकल कॉलेजीन त्या हेचेर ओबीसी समाजाक एससी समाजाक एसटी समाजाक झगडपाक पडलें आनी कितलीं वर्सां आश्वासनाचेर आश्वासन दिवन जेन्ना हांणी आंदोलन सुरू केलें आनी जेन्ना हांकां कळ्ळें की आयज बहुजन समाज आयज विरोधी वचपाक लागता इलेक्शन लागीं पावल्या तेन्ना पयर एक ऑर्डर काडून पूण थंय सुद्दां फाटलेदारांतल्यान कोर्टांत वचून चॅलेंज करपाचे प्रयत्न केल्ले म्हणजे हांकां खंयच जो अधिकार कॉन्स्टिट्युशनान दिल्लो आसा ओबीसी एससी एसटी हो हांकां दिवपाचे ना म्हणून हे बहुजन समाज विरोधी म्हणून हे ओबीसीचे विरोधी म्हणून हे एसटीचे विरोधी म्हणून हे एसटीचे विरोधी आपल्या पक्षा भितर कितें तरी करतात. बाबा तुमचें उदाहरण तुमच्या मुखार आसा नितीन चोपडेकर हो ओबीसीचो चॅरमॅन बट एक्टीव तुमचे आसा चॅरमॅन आसा तो करता काम एससी एससीचो आसा आमचे कडेन बिजू मोरजकर आसा तो चॅरमॅन आसा बट ती केन्ना प्रेसूय नासता इशूय घेयना एसटीचो आमचो सुर्यकांत गावडे जो तुमच्या वाठारांतलो तो एसटी समाजाचो हेचेर डिपार्टमेंटाचो चॅरमॅन आसा ते त्या त्या लेवलाचेर त्या हेचेर ते काम तेचे चालू आसा. नितीन चोपडेकरान हालींच चार्ज घेतला आनी नितीन चोपडेकर ऑलरेडी टूर स्टार्ट करून काम सुरू केल्ले आसा. तुमकां दिसता ते काम आनी वाडोवंक जाय म्हणून काम डेफिनेटली वाडपाक जाय आनी वाडटलें.
एक्चुअली न्हू हे इम्प्रेशन की इतली वर्सां 2014 पयली जे गव्हर्मेंट आसले जे काम करी आयजूय हे रेजर्वेशन बील येयला तेजो एक प्रोसेस आसता. हे सेल्स आमचे एक्टीव आसा खूब वर्सां पण एक्टीव आतांय आसा. फक्त बीजेपी जे कितें आसा तांकां फक्त पी आर करपाक चड बरें करता. ते आतां जाहीरूच आहा न्हू. सो वी आर ट्रायींग टू कॅच अप. पण अशें ना की आमचे ओबीसी सेल किंवा हे बाकीचे काम करिना. तेन्ना जातालें आमचे संख्या कमी आशिल्ल्या कारणान आनी तो आमचो फूल फ्लॅज जसो आयज बीजेपीचो फूल फ्लॅज मेजोरिटी आसा तेंची तांकां कोणाचेर डिपेंड रावपा नाका. तांकां जाय तो कायदो ते पास करता. आमकां थोडे पार्टीचे रिजर्वेशन आशिल्ले हातूंत आनी त्या खातीर थोडो आमकां सपोर्ट मेळना म्हणून आमी ते पास करपाक शकले ना. एक हाऊसान पास जाले दुसऱ्या हाऊसान ते उरले कारण आमचो फूल फ्लॅश आमचे कडेन अधिकार नाशिल्ले पावर. जेन्ना आमी पंचायत राज पास केले तेन्ना आमचे आमचे कडेन फूल फ्लॅश पावर आशिल्ली म्हणून आयज लाखांनी जवळ जवळ 58 लाख बायलां आयज पंचायत झेडपी मेंबर जावपाक पावले. ते 58 लाख इज नॉट अ स्मॉल नंबर. अशें तेन्नाय ऑपोजिशनाक जाय तें पूण तुमी पावरार आसा तें करून घेवंक ना. अशें आमकां बेसिकली त्या पयल्याक ओपोज केलो. बीजेपीन ऑपोज केलो तेन्ना त्या बिलाक बीजेपीन एक पावली सपोर्ट केलो पूण तेजे स्टार्टींग एंगल तेका ओपोज केलो. तुम्ही ओबीसी म्हटले पण तुमच्या लिडरांचे कित्याक 2007 ओबीसीचा लिडरच मुख्यमंत्री तुमचं जावपा जावपा पावलो पण मागीर सारस्वत मुख्यमंत्री जावं. सो असे कित्याक झाले तेन्ना तुमचे तुम्ही एक तुमच्याय कडल्यान चुको झाल्या. डेफिनेटली ते एक रिजर्वेशनाचो मुद्दो हो एक आसता आनी मुख्यमंत्री कोण जातलो हो इशू वेगळो आसता. आमी दोनी बेसिकली एम्पावरमेंट म्हणजे एक लिडराक प्रमोट खंय करप तो एक लेवलाचेर पावतो म्हणजे त्याचे नंतर तो आपल्या लेवलाचेर आपल्या कॅपेसिटीचेर आनी आपल्या एबिलिटीचेर वेगवेगळ्या पोझिशनाचेर पावता. रिजर्वेशनाचे आमी रिजर्वेशन जो हाडटा तो रिजर्वेशन सपोज शंभूभाऊ बांदेकर हो जर रिजर्वेशन नाशिल्लो जाल्यार आमदार जावपाक नाशिल्लो. तेजे नंतर शंभूभाऊ बांदेकर म्हणून तो एक एम्पावर जालो आनी तेजे नंतर गोंयभर शंभूभाऊ बांदेकर कितें उलयता तेगेले बुकाचे वाचन म्हणजे तेजे विचार आनी तेजे जो एम्पावर जो जालो त्या हितूंतल्यान शंभूभाऊ बांदेकराची लिडरशीप वाडली. सो पयलो जो प्लॅटफॉर्म आसा तो पयलो प्लॅटफॉर्म एंट्री जावपाक ही गरज आसता बहुजन समाजा खास करून कारण ते सशक्तीकरण जाल्ले नासता. आमची पिढ्यान पिढी जे फाटले आसा ते फाटल्यान उरलेले आसा तांकां इक्वल प्लॅटफॉर्मार हाडटलो जाल्यार रिजर्वेशन जाय आसता. आनी मुख्यमंत्री पदाचो हे केलो आता ओबीसीचो मुख्यमंत्री गोव्यान दिवपी फक्त काँग्रेस गव्हर्नमेंट मायनॉरिटीचो चीफ मिनिस्टर दिवपी फक्त काँग्रेस गव्हर्नमेंट बाकीच्या सरकारांनी कोण कोण मुख्यमंत्री दिले ते तुम्ही पळया. पण एज फार एज ओबीसी इज कन्सर्न मायनॉरिटी इज कन्सर्न ऑलवेज काँग्रेस पार्टी हॅज हॅड देम थ्रू आउट द टाइम. दोन्ही सभागारांनी 5 साल काँग्रेस धरून करू ना आमच्या लिडरांनी खरगे आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आसा त्याचे जर राज्यसभेतले भाषण आमचे सोनिया गांधी आणि राहुल गांधीचे लोकसभेचे भाषण हे जर तर त्याचेर अभ्यास केलो झाल्या ह्यो सगळ्यो त्रुटी त्यांनी नजरेक हाडून दिल्या पार्लमेंटान दोनी हाऊसान. म्हणजे एक म्हणजे ओबीसी शब्द हो बिलांक ना तो घालचो आणि तुम्ही सेन्सस करतकर बील कितें म्हणटा सेन्सस जातकर सेन्सस केन्ना जातलो आणि ते केन्ना त्याचा रिपोर्ट आउट जातलो एका 10 वर्षां लागपाक शकता 20 वर्षां लागपाक शकता 30 वर्षां लागपाक शकता 50 वर्षां लागपाक शकता. पण आयज बील पास केले तेजे डिस्कशन तेच्या स्टार्ट झाले म्हणजे लोक अडानीचे लक्ष आशिल्ले ते वेगळे कडेन व्हेले ओबीसीचे डिस्कशन केले. म्हणजे ही एक टॅक्टीक आसा मोदी सरकाराची जे प्रामुख्यान जे मुद्दे आसात ते डायवर्ट करप. तू त्या कास्ट सेन्सस आणि अडानी ही दोन नावांचे हे दोन प्रश्नाचे तेंच्याकडे उत्तर नसतात त्या खातीर ते इशू डायवर्ट करतात. त्या कास्ट सेन्सस करपा नाका. कास्ट सेन्सस केले जाल्यार ओबीसी कितलो आसा आणि ओबीसीचो हिस्सो कितलो ओबीसीचो शेअर कितलो एसीचो शेअर कितलो आणि एसटीचो शेअर कितलो हे कळटले आणि लोक अधिकार मागतले आपल्याक जाय तो.
पण अधिकार त्यांना दिवपा नाका एम्पावरमेंट करपा नाका ह्या उद्देशान त्यांना सेन्सस ओपन सेन्सस चाललो असा 2018 चो बारीक बारीक निमित्त गटांनी सेन्सस दवरता म्हणजे म्हणजे फक्त हे आता बिल पास करपाक फक्त डायरेक्ट 100% तुम्ही अडाणीचे डिस्कस करनाका तुम्ही हे ओबीसी आणि हे सगळे तुलना डिस्कस करा बायला पुश करा मते येतली पहिले इम्प्लिमेंट करा ते आम्ही चॅलेंज की केले नाही आयजू त्यांना आम्ही तीच चॅलेंज करता इतिहास चेक केलो नरसिंहराव प्राइम मिनिस्टर असताना बिल आम्ही आणलेले त्याच्या नंतर आमचं राजीव गांधी असताना आणलेले आणि मनमोहन सिंग असताना आणलेले पण ते पार्लमेंटात जाय तितलो आमकां सपोर्ट मिळना म्हणून आणि आम्ही 8 दिवस पहिली सीडब्ल्यूसी मिटिंग झाली हैदराबाद थंय आम्ही हे रेझोल्युशन पास केला की वन रिझर्वेशन हाडचे आणि तितून ओबीसी एससी एसटी रिझर्वेशन दिवचे विदिन द वुमन रिझर्वेशन काल प्रेसिडेंटान तुमच्या प्रेस कॉन्फरन्स घेतली आज तुम्ही घेतले म्हणजे काल जे प्रेसिडेंटान घेतले त्याचे तुमचे हे नाते हा स्टार्टिंग उलयता ॲब्सोल्युटली ना कालचो जो इशू आशिल्लो की तेणी ते बेगीन करचे तेणी काल आमच्या पार्टीन प्रेस कॉन्फरन्स घेतले डिमांड किती आशिल्लो डिमांड आशिल्लो कालचो की तुम्ही हे इमिजिएटली बेगीन करा आणि ओबीसी भीतर घाला आयज आमचो ह्या सगळ्यांचो ओबीसीने जो डिमांड हे असा की आमचो सेन्सस करा आयचो जो डिमांड असा तो सेन्सस 2011 डिक्लेअर करा नवो सेन्सस स्टार्ट करा आणि आम्ही प्रूव्ह केला की बीजेपी ही बहुजन विरोधी पार्टी कशी ते आज प्रूव्ह केलं आज आमकां लोकांक गोयच्या लोकांक सांगपाक जाय आशिल्लें की सेन्सस करून डिक्लेअर करनासतना दवरला न्यू सेन्सस हे करपाची तयारी करनात आणि हे कशे बहुजन समाज विरोधी एसटी समाजाचे रिझर्वेशनाचे काय असता ओबीसीक जे एससी एसटी डेंटिस्टीक जे ॲडमिशन पोस्ट ग्रॅज्युएशनाक मेळटा ते झगडपा पडटा 5 वर्सां 6 वर्सां झगडपा पडटा सो कसो हो बीजेपी कारण बीजेपीच्या रक्तांकूच आसा ते बहुजन विरोधी म्हणजे बहुजनाक प्रमोट करप ना बहुजनाक फक्त मतदार म्हणून यूज करप हो त्यांचा हेतू ते आयज आमी प्रूव्ह करपा खातीर आयची प्रेस कॉन्फरन्स कालचो उद्देश हो आशिल्लो की ते बेगीन करचे आणि ओबीसीचे रिझर्वेशन हाडचे आयचे प्रेस कॉन्फरन्स आशिल्ले हे सगळे बहुजन समाजाचे अँगलाचे ओबीसीचे आणि पब्लिक सेक्टर आणि बाकीचे नॅशनल हेल्थ जाल्यार रिझर्वेशनाचं व्हॅल्यूच उरचं ना म्हणजे आपलं इम्प्लिमेंट आता जाणार मागीर आमकां परत ओबीसी लोकांक फायट करचे पडटले की प्रायव्हेट सेक्टरान आमकां रिझर्वेशन दिवचे सो दीस पीपल आर ओनली इंटेंशन ते डिले करपाचे डिले करीत करीत लास्ट ओबीसी डिप्रायव करतात आणि मागीर ती मिनिंग मिनिंग इल्ले सर लोकसभा इलेक्शन लागी पावतात बेसिकली तर आमची आयडियोलॉजी तुम्ही पळली दिस इज राईट फ्रॉम द इन्सेप्शन ऑफ द पार्टी आम्ही राज्यातलो आणि देशातलो जो निमाणो मनीस असा काँग्रेसची आयडियोलॉजी ही त्या निमाणे मनशाक टच करप आमची पॉलिसीज आणि आमचे प्रोग्राम देशातलो आणि राज्यातलो जो सामको निमाणो मनीस असा विकस्ट ऑफ द विकर हेका कसो एम्पावर करप हो आमचो मुद्दो आणि त्या खातीर ओबीसी एससी एसटी हे हो समाज खूपसो फाटी उरला त्यांना डिप्रायव झाला डिस्क्रिमिनेशन झाला त्याचे कडेन एड्युकेशन पावना ताचे कडेन इकॉनॉमिक पॉवर पावना ताचे तो सोशली फाटल्यान उरला सो ह्या सगळे जर मुखार हाडटलो जाल्यार ताका इक्वल करपाची गरज आसा एक गाडी खंय तरी खूप फास्ट स्पीडीन त्याचे इंजिन सारखे परफेक्ट असा त्याचे आणि दुसऱ्या गाडयेचे इंजिन सारखे कमी असतात दोघी एक गाडी एक रस्त्याचे ते रेस करपाक शकना त्या खातीर दोघांय कडेन एक बरोबर हाडपाक जाय तो उद्देश आसा आणि आमच्या कॉन्स्टिट्युशनांनी तेच प्रोविजन केलें आसा की इक्वलिटी करूया इक्वली हाडूया पण ज्या समाजाक एड्युकेशनांतल्यान पयस उरलो ज्या हातूंत सोशली पयस उरलो आणि जो इकॉनॉमीक पॉवरा खातीर पयस उरलो ताका बरोबर येवपाक खूप टायम लागतलो आयज आमची 75 वर्सां जातात आणि 90 सेक्रेटरीतले फक्त 3 सेक्रेटरी ओबीसी जातात हातूंतल्यान देशाचे चित्र किती असते लोकांक तुमच्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर देण्याचा अधिकारच माझ्याकडे नाही
अधिकार असतो तर नक्कीच तर सीडब्ल्यूसी वर तुम्ही गेल्यानंतर बऱ्याच अशा चर्चांना सुरुवात झाली. न्यू अपॉइंटमेंट नवीन अपॉइंटमेंट होणार असं आणि सगळे गिरीत सोडणकरांचं सर्वात जास्त महत्व वाढलेलं आहे. आम्ही सगळ्यांना समान महत्व देतो पक्षामध्ये. पुढील गिरीश चोडणकर सीडब्ल्यूसी झाला, गिरीश चोडणकरांचा पॉवर वाढली, तसं काहीच नाही. आम्ही समानता म्हणतो, जेवढा अधिकार दिलीप तोगरेकरला आहे आणि जेवढा शशांकला आणि पार्वतीला आहे तेवढाच माझा आहे.